विद्यार्थी, आपण काल सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याचे इक्वेटिंग कोइफिशियंट मेथड पाहिलो. ओके, ती मेथड समजली. आता आपण सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडनं कसं सॉल्व करायचं हे आपण पाहूया. या ग्राफिकलवर एक क्वेश्चन बोर्डमध्ये असतो, ते पण कंपल्सरी 3 मार्काला पेटंट असतात. एक पॅटर्न वाईज क्वेश्चन्स ठेवलेले असतात बोर्डला, त्याच्यापैकी एक क्वेश्चन ग्राफिकल आहे. तर हे जी लाईन्स आहेत, मी तुम्हाला कालच म्हटलं की लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलचा ग्राफ म्हणजे काय असतो, एक स्ट्रेट लाईन आहे. ही पण एक स्ट्रेट लाईन आहे, ही पण एक स्ट्रेट लाईन. ह्या 2 स्ट्रेट लाईन आपण या कोऑर्डिनेट सिस्टीमवर प्लॉट करू आणि ते 2 लाईन जिथं कट होतील और इंटरसेक्ट होतील ते आपलं सोल्युशन असेल. ओके, तर मला ही लाईन आणि ही लाईन याच्यावर प्लॉट करायचे आहे, तर मला त्यांचे काय करावं लागेल, पॉईंट्स फॉर्म करावं लागेल. तर पॉईंट्स फॉर्म करण्यासाठी मी काय करणार, फर्स्ट ही जी लाईन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 6, याला मी काय करतो आहे, वायच्या फॉर्ममध्ये इक्वेशन क्रिएट करतो आहे. दॅट मीन्स मी काय करतो आहे, या एक्सला इकडे राईट साईडला शिफ्ट करणार. तर हे इक्वेशन काय बनेल, वाय इज इक्वल्स टू 6 मायनस एक्स. आर यू गेटिंग दिस वन? y is equals to 6 minus x. To find the points, we need, mala point find out karayche. Kiti point find out karayche? 3. Don jamat nahi. Kamit kami mala 3 point paaje. Karan hi 3 point varunach collinearity describe hote. Tar ek jo point hai, ata ithe 2 coordinate hai. Ek x hai ani ek y. त्याच्यापैकी एक कोऑर्डिनेट तुम्ही आपल्या मनाने कन्सिडरेशन करा. तर इथे मी काय करतो आहे, एक्सची व्हॅल्यू कन्सिडर करतो आहे. इफ आय एम कन्सिडरिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 2, इथे एक्सची व्हॅल्यू 2 झाली तर काय होईल, 6 मायनस 2 दॅट इक्वल्स टू 4. द फर्स्ट पॉईंट इज 2, 4. आर यू गेटिंग दिस वन? सेकंड, इफ आय एम कन्सिडरिंग 3, इफ आय एम कन्सिडरिंग 3, then I am replacing this x by 3, then the value of y will be 6 minus 3. 6 minus 3 is 3. The second point is 3, 3. Now if I am considering the third point 4, you can take positive values of x or negative values of x, whatever you wish. I am considering that value of x is 4. If I am considering the value of x is 4, then 6 minus 4, 6 minus 4 will be 2. The point will be 4, 2. Okay, that means we have to plot these points on the coordinate system. On this coordinate system, the first point is, all these points are positives. That means all these 3 points are lying in first quadrant. The first point is 2, 4. Here is point 2, here is 4. The both intersect at point this. It is an intersection of vertical line of this 2, horizontal line from this 4. It's a 2, 4. 3, 3 हा पहिला व्हॅल्यू जी आहे ते एक्स कोऑर्डिनेट आहे, तर मी एक्स ॲक्सिसवर 3 बघतो आहे आणि वाय ॲक्सिसवर 3. तर हा 3 आणि हा 3 कुठे कट करत आहे, इथे कट करत आहे. तर माझा सेकंड पॉईंट झाला 3, 3. थर्ड पॉईंट 4, 2. हिअर इज 4 अँड हिअर इज 2. इट्स अ 4, 2. Our line is passing through all these 3 points, 2, 4, 3, 3, and this one. Okay, that the line will be like that. Exactly 100% येणार नाही. तर ही झाली आपली लाईन, द फर्स्ट लाईन, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 6. पॉईंट क्लिअर होते, समजते कसं प्लॉट केलं पॉईंट्स. सिमिलरली आता सेकंड इक्वेशन घेऊ. सेकंड इक्वेशन काय आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4. एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4. मी या एक्सला इकडे शिफ्ट करतो आहे, तर इथे काय राहील, 4 मायनस एक्स. लेफ्टला कोण राहिलं, वाय की मायनस वाय? विथ साईन घ्यावं लागेल, इथे वाय आहे, त्याच्या पुढं साईन काय आहे, मायनस, तर मायनस वाय. मी काय करतो, सगळ्याचे साईन चेंज करतो, तर हा इक्वेशन म्हणेल वाय इज इक्वल्स टू मायनस 4 प्लस एक्स. आर यू गेटिंग? पॉईंट क्लिअर आहे, समजतंय का? आता मला काय करायचे आहेत, यांचे पॉईंट्स फॉर्म करायचे. किती पॉईंट्स फॉर्म करायचे आहेत मला, 3 पॉईंट्स फॉर्म करायचे. मनानं व्हॅल्यू गृहीत धरायची एक्सची.
3 इथे x आहे, x ची व्हॅल्यू मी 1 पकडू. इफ आय एम कन्सिडरिंग द व्हॅल्यू ऑफ x इज 1, तर मायनस 4 प्लस 1, मायनस 4 प्लस 1, मायनस 4 प्लस 1, दे हॅव अपोजिट साईन, दॅट मीन्स इट्स व्हॅल्यू इज मायनस 3. द फर्स्ट पॉईंट इज 1 कॉमा मायनस 3. आर यू गेटिंग? इफ आय एम कन्सिडरिंग द सेकंड पॉईंट इज 2, सेकंड पॉईंट इज 2, मायनस 4 प्लस 2, आय एम कन्सिडरिंग 2, मायनस 4 प्लस 2, वॉट विल बी द आन्सर? प्लस 2 मायनस 2, इट्स अ मायनस 2. द सेकंड पॉईंट इज 2 कॉमा मायनस 2. आर यू गेटिंग दिस वन? क्लिअर आहे. नाव इफ आय एम कन्सिडरिंग द थर्ड पॉईंट ॲज 3 घेऊ, 3 मायनस 4, इट्स अ मायनस 1. आर यू गेटिंग? आय एम कन्सिडरिंग द थर्ड पॉईंट इज 3, मायनस 4 प्लस 3, मायनस 4 प्लस 3 इज 3 कॉमा मायनस 1. आर यू गेटिंग? पॉईंट कळते का? मी काय करतो आहे, याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकतोय आणि वायच्या व्हॅल्यूज नवीन नवीन तयार करतोय. इथं एक्सच्या ठिकाणी तुम्ही पाहिजे ती व्हॅल्यू टाकू शकता, असं काही नाही की 1 2 3 टाकावं म्हणून. मायनसमध्ये घेऊ शकता, झिरोही घेऊ शकता. ओके, तर हे तीन पॉईंट मला प्लॉट करायचे आहेत. फर्स्ट इज 1 कॉमा मायनस 3, एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, वायची व्हॅल्यू निगेटिव्ह. एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह इथे, वायची व्हॅल्यू ही निगेटिव्ह आहे. दिस इज अवर वाय ॲक्सिस, इट्स अ वाय डॅश, दिस इज एक्स, एक्स डॅश. ओके, द फर्स्ट पॉईंट इज 1 कॉमा मायनस 3. ऑन एक्स ॲक्सिस 1 इज हियर, ऑन वाय ॲक्सिस मायनस 3 इज, दॅट इज अ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज दिस वन, 1 कॉमा मायनस 3. द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 2 अँड व्हॅल्यू ऑफ वाय इज मायनस 2, हियर इज 2 अँड हियर इज मायनस 2. द सेकंड पॉईंट इज 2 कॉमा मायनस 2. थर्ड पॉईंट 3 कॉमा मायनस 1, 3 कॉमा मायनस 1 इज हियर. आर यू गेटिंग? तीन पॉईंट मी प्लॉट केलेले आहेत. ओके, तर मला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करायचं आहे. ओके, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करण्यासाठी मी काय करणार, याच्यातून जाणारी लाईन ड्रॉ करणार. दिस इज अवर लाईन, दिस इज अवर लाईन, द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज दिस वन. ओके, समजा मी हा पॉईंट मी चेक केला तर इथून असं आहे, इथून असं आहे, दॅट पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज 5, 1. द आवर आन्सर इज 5, 1. यू कॅन राईट हिअर सोल्युशन ॲज, आर यू वेटिंग दिस वन? आता हे आन्सर माझा राईट आहे की रॉंग आहे चेक करण्यासाठी काय करणार, ह्या दोन व्हॅल्यूज याच्यात ठेवणार. 5 + 1 दॅट इज इक्वल्स टू 6, 5 - 1 दॅट इज इक्वल्स टू 4. ग्राफवर एक क्वेश्चन कंपल्सरी राहतो. ओके, तर हा पॉईंट समजला तुम्हाला, कसं ग्राफचे पॉईंट्स प्लॉट करायचे आणि त्याला लोकेट करायचं. क्लिअर आहे? फर्स्ट समजलं. ओके, आता याच्याकडून नेक्स्टकडे आपण पाहूया. विद्यार्थी मित्र, पुढील क्वेश्चन पाहूया. इथे काय करतो आहे, मी या मायनस वायला इकडे आणतो आणि प्लस 2 इकडे शिफ्ट करतो आहे, तर इक्वेशन काय फ्रेमअप होईल? द इक्वेशन विल बी 3x - 2 = 1. सिमिलरली इन दिस क्वेश्चन, इन दिस इक्वेशन 2, आय एम शिफ्टिंग दिस मायनस वाय टू द राईट हँड साईड अँड दिस 3 टू द लेफ्ट हँड साईड. The modification of the equation will be 2x - 3 = y. Now we have to plot the points. Before plotting the points, we have to first create the points. Okay? तो बोला अब x की value क्या ले? तो सबसे पहले लेते हैं x की value 1. तो यहाँ पर मैंने 1 लिया, 1 × 3 = 3, 3 - 2 = 1. तो y की value भी 1. The first point is 1, 1. Got it? सेकेंड, x का वैल्यू मैं 2 लेता हूँ, तो यहाँ पर मैं 2 ले रहा हूँ, 2 × 3 = 6, 6 - 2 = 4. तो सेकेंड पॉइंट इज 2, 4. x का वैल्यू 3 नहीं लेंगे अब. क्यों नहीं लेंगे? क्योंकि इधर पॉइंट ही नहीं है मेरे पास. ओके, तो x का वैल्यू मैं 0 लूँगा. इफ आई एम टेकिंग 0, 0 × 3, आई एम रिप्लेसिंग दिस एक्स बाय 0, 0 × 3 = 0, 0 - 2 - 2, 0, -2. वी गॉट द 3 पॉइंट ऑफ इक्वेशन फर्स्ट. नाउ फॉर द इक्वेशन 2,
फॉर द इक्वेशन टू एक्स वाई एक्स कॉमा वाई. फर्स्ट पॉइंट लेते हैं, एक्स की वैल्यू वन लेता हूँ, तो वन इंटू टू टू, टू माइनस थ्री माइनस वन. फिर इस वजह बाकी ये थे ना, तो क्या ऑनलाइन शिक्षण तो क्या भरोसा है कि नहीं. टू टू इंटू टू फोर, फोर माइनस थ्री वन. तो मैं x की वैल्यू कितना ले रहा हूँ, टू, टू इंटू टू फोर, फोर माइनस थ्री वन. तो सेकेंड पॉइंट हो गया मेरा टू कॉमा वन. अब नेक्स्ट पॉइंट क्या लें, जीरो लूँ क्या यहाँ पर भी, x की वैल्यू जीरो ली, जीरो इंटू टू जीरो, जीरो माइनस थ्री माइनस थ्री. तो पॉइंट हो गया जीरो कॉमा माइनस थ्री, निकल गया पॉइंट. चलो प्लॉट करते हैं. पहला पॉइंट है वन कॉमा वन, ये वन कॉमा वन यहाँ पर है. दूसरा पॉइंट क्या है, टू कॉमा फोर, एक्स की वैल्यू टू, वाई की वैल्यू फोर, टू कॉमा फोर. तीसरा जीरो कॉमा माइनस टू. अभी यहाँ पर एक्स की वैल्यू ज़ीरो है, जब कभी भी एक्स की वैल्यू ज़ीरो हो तो पॉइंट वाई एक्सिस पे होता है. तो वाई एक्सिस पे माइनस टू कहाँ पर है, ये यहाँ पर है. कहते का जेव्हा केव्हा एक्सची व्हॅल्यू झिरो असेल तर तो पॉईंट वाय ॲक्सिसवर लाय करतो. आता इथं मायनस टू आहे तर वाय ॲक्सिसवर मायनस टू, इथे आहे प्लस टू राहिलं असतं तर वरी आलं. ओके, तर तीन पॉईंट भेटले, त्या तीन पॉईंटमधून जाणारी मला लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, एक्सची व्हॅल्यू समजा एक मिनिट हा झिरो टाकली, ह्याची व्हॅल्यू जर टू बाय थ्री. पहिली लाईन भेटली, पहिल्या लाईनचा ग्राफ आहे थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू टू, दिस इज अवर फर्स्ट लाईन. अब सेकंड लाईन ड्रॉ करते हैं. फर्स्ट पॉइंट है वन कॉमा माइनस वन, एक्स की वैल्यू वन, वाई की वैल्यू माइनस वन. एक्स की वैल्यू वन यहाँ पर है, वाई की वैल्यू माइनस वन है यहाँ पर है. तो ये मेरा पहला पॉइंट हो गया वन कॉमा माइनस वन. सेकेंड टू कॉमा वन, एक्स एक्सिस पे टू, वाई एक्सिस पे वन, इट्स टू कॉमा वन. क्लियर. उसके बाद है जीरो कॉमा माइनस थ्री, ये यहाँ पर है जीरो कॉमा माइनस थ्री. समझ में आ रहा है ना, एक्स की वैल्यू जीरो है तो वाई की वैल्यू माइनस थ्री. तो अब तीन पॉइंट मिल गए, तीन पॉइंट मिल गए तो आंसर मुझे निकालना है. ओके, तो आंसर क्या है, ग्राफ तीन पॉइंट में से लाइन ड्रॉ होगी. एक कट यहाँ कहीं आगे जा रही है ना, कट कहाँ आ गया है, तो वैल्यूज क्या होगी. एक मिनट मैं क्रॉस चेक करता हूँ. थ्री एक्स इज माइनस टू इज इक्वल टू वाई, टू एक्स माइनस थ्री इज इक्वल टू वाई. एक्स की वैल्यू माइनस वन, बराबर है, ये यहाँ कहीं कट होंगी ग्राफ. एक्स की वैल्यू माइनस, और ये यहाँ पर होगा माइनस फाइव. तो ये जो लाइन है आप जब एग्जैक्टली ग्राफ पेपर पे निकालोगे तो ये ऐसे जाएगी. हाँ, आर यू गेटिंग. तो ये पॉइंट होगा, ये हमारा होगा पॉइंट, दिस पॉइंट विल बी माइनस वन कॉमा माइनस फाइव. आर यू गेटिंग. ओके, तो सोल्यूशन क्या आ गया, माइनस वन कॉमा माइनस फाय. जेव्हा तुम्ही ग्राफ पेपरवर काढाल तेव्हा एक्झॅक्ट, मी कडं ग्राफ टू ग्राफ नाही घेतलं ना, माझी स्केलिंग एक्झॅक्टली राईट नाही, त्याच्यामुळे थोडंफार पुढे मागे. आता याचे मी पॉईंट्स प्लॉट करून देतो, पॉईंट्स काढून देतो, तुम्ही ते ग्राफ पेपरवर प्लॉट करा आणि आन्सर येईल कसं येईल क्रॉस चेक करा. ओके, ते इक्वेशन मला वायच्या फॉर्ममध्ये फ्रेमअप करायचं आहे. एक्सच्या फॉर्ममध्ये फ्रेमअप केलं तर काही प्रॉब्लेम नाही. मी या थ्री वायला इकडे शिफ्ट करते तर काय होईल, हे थ्री वाय इकडे आला, मायनस थ्री वायचा हा फोर इकडे गेला, तर टू एक्स मायनस फोर. हा थ्री कुठे शिफ्ट होईल, ऑब्व्हियसली वाय इज इक्वल्स टू टू एक्स मायनस फोर डिवायडेड बाय थ्री. गॉट इट. सिमिलरली इथे मायनस एक्स इकडे शिफ्ट करू, फोर प्लस एक्स दॅट इक्वल्स टू थ्री वाय, y इज इक्वल्स टू फोर प्लस एक्स बाय थ्री. तो सबसे पहले इसके पॉइंट निकाल लेते हैं, एक्स वाई एक्स कॉमा वाई
ओके तो सबसे पहले एक्स की वैल्यू लो, अगर मैं वन लूंगा तो वन प्लस फोर फाइव, फाइव को थ्री से डिवाइड नहीं होता है, तो मैं डिवाइड होण्यासाठी तीन च्या मल्टिपल मध्ये येणारी संख्या काय, तीन च्या पाड्यात येणारी संख्या तीन सहा नऊ, तर वरी तीन सहा नऊ आणण्याचा प्रयत्न करू, तर मी टू घेतो, तर एक्स ची व्हॅल्यू टू घेतलं, टू प्लस फोर सिक्स, सिक्स बाय थ्री टू, तर पहिला पॉईंट आला टू कॉमा टू. ओके नंतर मी एक्स ची व्हॅल्यू मायनस वन घेतो, एक्स ची व्हॅल्यू मायनस वन घेतलं तर फोर मायनस वन काय होईल, थ्री, थ्री बाय थ्री वन, तर पॉईंट आला मायनस वन कॉमा वन. अरेवडी अब एक्स की वैल्यू कितने ले, माइनस थ्री लूँ क्या, नहीं होगा. ओके माइनस फोर लूँ, अगर एक्स की वैल्यू माइनस फोर है तो फोर माइनस फोर जीरो, जीरो बाई थ्री जीरो, तो पॉइंट आ गया माइनस फोर कॉमा जीरो. पॉइंट क्लियर, तीन पॉइंट मिल गए. अब सेकंड वाले का पॉइंट मैं यहाँ पर निकालता हूँ. इक्वेशन है y इज इक्वल्स टू टू एक्स माइनस फोर बाय थ्री. अरेवडी तो बोलो y की x और y के लिए हमको क्या क्या कंसिडरेशन करना है, x y तो पॉइंट्स काढायचे, तर x ची व्हॅल्यू काय घेऊ, टू घेतो, टू टू इंटू टू फोर, फोर मायनस फोर झिरो, झिरो बाय एनिथिंग झिरो. पॉईंट कळतं आहे का तुम्हाला कसं काढतो आहे मी. ओके आता एक्सची व्हॅल्यू काय घ्यावी, मायनस वन घेऊ का, याचं सिम्प्लिफिकेशन मी इथं वरी घेतो आहे, बघा टू इंटू मायनस वन मायनस फोर बाय थ्री, टू इंटू मायनस वन मायनस टू मायनस फोर बाय थ्री मायनस सिक्स बाय थ्री दॅट इक्वल्स टू मायनस टू. पॉईंट काय आला मायनस टू, कोऑर्डिनेट म्हणतो त्याला आपण, मायनस वन कॉमा मायनस टू. अब क्या ले, ओके टू हो गया, फाइव घेऊ का एक्स ची वैल्यू, आई एम टेकिंग द वैल्यू ऑफ एक्स इज फाइव, या बाजूने लिहितो, टू इंटू फाइव मायनस फोर बाय थ्री, टेन मायनस फोर बाय थ्री, सिक्स बाय थ्री दॅट इज इक्वल्स टू टू, तो पॉइंट आ गया फाइव कॉमन टू. दोघांचे कोऑर्डिनेट भेटले, आता ह्या दोघांना तुम्हाला काय करायचं, पॉईंट कोऑर्डिनेट ॲक्सिसवर ग्राफ पेपर घेऊन या, ग्राफ पेपरवर प्लॉट करा, नोटबुकवर करू नका, थोडा आळसपणा नको, एखाद रुपयालाच ग्राफ पेपर भेटते. ओके चॉकलेट पाच रुपये दहा रुपयेचं घालतो, तर ग्राफ पेपरवर हे काढा आणि काढल्यानंतर पॉईंट ऑफ इंटरेस्ट घ्या. ग्राफ पेपर काढताना काढल्यानंतर एक लक्षात ठेवावं, किंवा आपण स्केल लिहावी, स्केल ऑन बोथ ॲक्सिस, दोन्ही ॲक्सिसवर आपण वन सेंटीमीटर इज इक्वल्स टू वन युनिट घेत आहे. ओके कळते, या एक्सरसाइजमध्ये आपण दुसरं तिसरं आणि पाचवं ड्रॉप केलं. ओके टोटल सहा होते, सहापैकी मी चार सोडवले, तुम्ही पुढचे ते तीनचे पॉईंट प्लॉट करा, पॉईंट प्लॉट करून त्याला ग्राफ पेपरवर काढा आणि तुम्हाला कळेल. एक क्वेश्चन तीन मार्कासाठी एक्झाममध्ये येतो, येतो म्हणजे येतो, हमखास येतो, नो डाऊट अबाउट इट. पॉईंट क्लिअर का होते, समजलं काही डाऊट आहे. मी मागचा कालचा व्हिडिओमध्ये थोडं ब्लर जास्त आलं होतं, व्हाईटनेस, टेक्निकल प्रॉब्लेम येत असतात, कारण की ऑनलाईन एज्युकेशन आहे ते आपल्या हातात राहत नाही. आजचा व्हिडिओ चांगला बनवण्याचा प्रयत्न झाला, झालाही असेल, थोडं स्पीड होत असेल तर मी हळू घेतो, इफ इट इज अ सफिशियंट स्पीड टू अंडरस्टँड, आप अगर समजता होगा आप लोगों को तो मैं यही स्पीड रखता हूँ, अगर चाहिए तो थोड़ा और मैं धीरे कर सकता हूँ. ओके कहते चला बाय.